ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. ठाण्यातील मुंबई नाशिक हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 6 ते 7 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. भिवंडी कल्याण नाशिक मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. आत्ता ही दृश्य Z24 ही एक्सक्लुझिव्ह दृश्य अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, 6 ते 7 किलोमीटरची रांग आहे, याचा अर्थ हे रस्ते किती खराब आहेत हे लक्षात येत आहे. नक्कीच, सतत जो 2 दिवस पाऊस पडत आहे आणि त्याचबरोबर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमुळे मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता दृश्यामध्ये जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब रांगा गेलेल्या आहेत. ह्या म्हणजे नितीन कंपनी, ठाण्यातील नितीन कंपनी ते नाशिक हायवे, एवढी मोठी रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या. आणि जवळपास ह्या जो बॅकलॉग आहे काढायला संध्याकाळ होईल असं वाहतूक पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणजे किती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे याच्यावर आपल्याला दिसतंय. एकंदरीतच नेहमीचा प्रकार आहे. कपिल, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. आत्ताची ही दृश्य Z24 एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय. 7 ते 8 किलोमीटर पर्यंत ही रांग लागलेली आहे. ठाण्याहून नाशिक कडे जाणाऱ्या या मार्गावर मोठी वाहनांची रांग लागलेली आहे. खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे